नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघतच आहात की पेपरवरची जी हेडलाईन्स आलेली आहे, पहिल्याच दिवशी पांढऱ्या सोन्याला रेकॉर्ड ब्रेक भाव, गेवराईत तब्बल 21,000 रुपये प्रति क्विंटल भाव लागलेला आहे। तर ही जी पेपरमधली न्यूज आहे तर ही वेगानं व्हायरल होत आहे, तर ह्यामागं काय सत्य आहे ते जाणून घेण्यासाठी आपण गेवराईतल्या जे जिनिंग मालक आहेत ज्यांनी कापसाची जी खरेदी केलेली आहे तर ते सत्य जाणून घेण्यासाठी आपण त्यांना कॉल केला असता, त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तर ती मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सनी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला आता आपण त्या कॉल रेकॉर्डिंगला सुरुवात करूया आणि तुम्ही बघा की खरंच पहिल्या दिवशी कापसाला 21,000 रुपये भाव लागलेला आहे का। तर चला बघूया ती कॉल रेकॉर्डिंग। केंद्राचे मालक आहेत का? हो। कापूस खरेदीच काय हो तुमचं? 21,000 उद्घाटन होत। किती खरेदी केली तुम्ही 21,000? 21,000 आणि बघा, मी तर पहिल्या मापाला होतो उभा, तेव्हा एक गुणी घेतली होती फक्त। फक्त एक गुणी 21,000 घेतली का? हो। आमचे पत्रकार कोण आहे तो बातमी देणारा? पत्रकाराची ती सिटीजन जेलच गेली ती बातमी, म्हणजे दिल्ली कोण गेली। त्याचा नंबर आहे का त्या पत्रकाराचा नंबर? काय नाही रा। बातमी बातमी लावली 21,000 शेतकऱ्याची दिवाळी धुमधडक जातात, ह्याला आताच कळलं शेतकऱ्याची दिवाळी कशी जाणार आहे। नाही ते आता पत्रकार तर कशी असती, ती वाढूनच सांगणार। नाही ना मग त्याने दिसून द्यायची इतकी इतकी खरेदी केली एवढ्या ह्याने। लोक इथे सगळे हे शेतकऱ्याला काय असते तेवढं ते मुहूर्त साठी घेतला असत, तसं मुहूर्त केलं असं ही हेडलाईन पाहिजे। 21,000 इतका 10 किलो घेतला, 20 किलो घेतला, क्विंटल घेतला द्यायचं ना। हा माझं ते किस्मत होत, पण ते त्याचे ते फोटो ते गाड्यान ते बी टाकले भरलेले घेऊन आपलं काहीतरी घुमजाव सगळं। ते आमचे ते व्हॉट्सअपला ग्रुपला त्याला स्टेटस ठेवलेली ती। बर हो चालतंय, म्हणलं तेच म्हणलं नेमकं कन्फर्म का घेतलं नाही। आमचं ते गावातली गावात समजा उद्घाटन होत, गावातली गावातच मॅटर होत। आता उद्घाटन असते ना, पण त्यांनी ते हेडिंग केली पुन्हा खाली लिहिलं शेतकऱ्याची दिवाळी धुमधडकात जाणार यंदा। हा त्याला काय कळलं आता धुमधडक्यात येते सगळी वाट लागायला लागली।